तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। आणि आता होमगार्ड यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या। जनप्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड यांनी चांगले प्रकारे काम करत देशसेवा करीत आहेत। कैलासचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी होमगार्ड स्थापना केली, त्यावेळीपासून आज तागायत ही जनसेवा सुरू आहे। मात्र मध्यंतरी कैलासचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत 5% आरक्षण दिले होते, परंतु या कोरोनाच्या काळात राज्य सरकार त्यांना 3 ते 4 महिने मानधनही दिलेले नाही। तरी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहिले आहे, तरी त्यांचे मानधन होणे गरजेचे आहे। होमगार्डने जीव धोक्यात घालून काम केले आहे, तरी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसे, घर कसे चालणार, घर चालण्यासाठी या कोरोना महामारीच्या काळात मानधन देणे महत्त्वाचे आहे। प्रामाणिक निस्वार्थ काम करणारे होमगार्ड यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या व पोलीस खात्यामध्ये 15% राखीव जागा ठेवा असे सर्वच स्तरातून मागणी होत आहे व त्यांना आताच्या परिस्थितीमध्ये न्याय देणे गरजेचे आहे अशी माहिती होमगार्डमधून होत आहे।